मला वाटतं की हा आणखीन एका सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस न देता, त्यांना सूचना न देता पहाटे सकाळी 6 वाजता येऊन ईडीने स्वतःचे पोलीस आणून एक राज्यातल्या एका मंत्र्यांना घेऊन जाणं, कोणतीही माहिती न देता, हा एक सर्वांच्याच सर्वच गोष्टींची पायमल्ली आहे. अलीकडच्या काळात जे नवाब मलिक यांनी काही प्रकरणं बाहेर काढलेली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित हे जाणीवपूर्वक नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचं काम हे करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. कोणत्या प्रकरणाबद्दल त्यांना घेऊन गेलेले आहेत हे अद्याप माहिती नाही आहे. त्यामुळं कोणतं प्रकरण आहे अद्याप सध्याचं तर कोणतीच अशी घटना नाही आहे की जी गेल्या 22 वर्षात झालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की याचा शोध घेण्याचं काम म्हणजे जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचं काम कदाचित चालू झालेलं दिसतं. सर, त्यांनी विरोधी पक्ष सातत्याने टीका करत आले की दाऊद इब्राहिम सोबत त्यांच्या व्यवहारांचे संबंध होते आणि आताही तेच बोललं जातं की त्याच्यावर नवाब मलिक यांनी वेळोवेळी उत्तरं स्पष्टीकरणं दिलेली आहेत. आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहोत की यंत्रणांचा गैरवापर होतो आहे आणि अति गैरवापर व्हायला लागलेला आहे आणि आपले विरोधक निस्तनाबूत करणं, आपले विरोधी कोण बोललं तर त्याला त्याचा नुकसान करणे आणि त्याला पूर्ण हॅरॅस करणे हाच याच्यातला भाग आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.